हाय फ्रेंड्स, मराठी फूड रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आजची आपली नाश्त्याची रेसिपी आहे, तर त्याच्यासाठी इथं मी चार ब्रेडचा असे स्लाइस घेतलेले आहेत आणि दोन अंडी उकडून घेतलेले आहेत आणि एक अंडं कच्चंच आहे। तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। दोन उकडलेले अंडी आहेत, हे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत या पद्धतीने असं। हा नाश्ता खूप चवीला छान लागतो, लहान मुलांना तर खूपच आवडतो, नक्की तुम्ही करून बघा। हे व्यवस्थित असे खिसून घेते मी, अंडी खिसून घेतलेले आहेत बघा। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया, एक चमचा चाट मसाला, एक चमचा चिली फ्लेक्स आहे। हे जर नसेल तर आपलं साधं घरगुती लाल तिखट टाकलं तरी चालते। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्याच्यात आता बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया, मिक्स करूया। हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे, आता एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि साईडला ठेवूया। एका वाटीमध्ये चार चमचे दूध घेतलेलं आहे, हे रूम टेम्परेचरचं दूध आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला ते मग असे घेतलेलं अंडं तोडून टाकायचं आहे। ते मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, ते मिक्स करून घेऊया। ते छान मिक्स झालेलं आहे, ते वाटी मी एका साईडला ठेवून देते। तर ब्रेडचा कडा साईडचा आहे ते काढून घ्यायचा आपल्याला अशा या पद्धतीनं। या पद्धतीनं कडा पूर्ण काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्याच्यावर असं पळपुटावर ब्रेड ठेवायचं आहे, थोडं लाटण्यानं असं प्रेस करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने लाटून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित असं। तर ह्याच्यामध्ये आपल्याला ती स्टफिंग भरून घ्यायचं आहे। जेवढं बसतंय ना तेवढं ह्याच्यामध्ये आपण भरून घेऊया। ज्या साईडचा कडा आहे त्याला असं पाणी लावून घेऊया। पाणी लावलेलं आहे, आता हे असं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं चारी बाजू पण। तिन्ही पण साईड अशा दाबून व्यवस्थित घेतलेले आहेत। आता थोडं साईडचं जे बाहेर असं आलेलं आहे ते आपण कट करून घेऊया। व्यवस्थित बघा असंही झालंय। तर आता बाकीचे पण मी असे बनवून घेते। तरी व्यवस्थित असं ब्रेडचा नाश्ता मी बनवून घेतलेला आहे। आता आपण याला फ्राय करून घेऊया। कढई गरम कराय ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल पण छान असं गरम झालेलं आहे कडकडीत असं। दही मगाशी आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं अंड्याचं, त्याच्यामध्ये हे ब्रेडचा असं व्यवस्थित असं बुडवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये सोडून घेऊया। सोडताना व्यवस्थित असं सोडायचं। काहीतरी वेगळं मुलांना खूप आवडेल बघा, तुम्ही नक्कीच करून। तर पलटी करून घेऊया, ह्याला जास्त वेळ लागत नाही फ्राय करायला, पटकन लाल होतं। तर व्यवस्थित असा गोल्डन कलर आला गम काढून घ्यायचं। छान असं फ्राय झालेलं आहे, गोल्डन कलर आलाय बघा तुम्ही पाहू शकता। तर आता हे काढूया आपण। चटपटीत असा आपला ब्रेडपासूनचा नाश्ता तयार झालेला आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि छोटीशी कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।